परशुराम विष्णूचा सहावा अवतार, ज्यानं चंद्राच्या राजघराण्यात जन्म घेतला. एकदा चंद्र बृहस्पतींच्या घरी गेला. त्यावेळी बृहस्पती घरी नव्हते. त्यावेळी बृहस्पतींची पत्नी तारा हिच्या सौंदर्यानं तो मोहित झाला. त्यानं तिला आपल्या सोबत बोलावलं असता तिनं नकार दिला. तेव्हा संतापून चंद्र तिला आपल्या बरोबर घेऊन गेला. बृहस्पतींना ही बातमी कळल्यावर ते प्रचंड रागावले आणि चंद्राकडे जाऊन आपल्या बायकोला परत पाठवण्याची विनंती केली. यावर चंद्रानं नकार दिला. बृहस्पतींनी इंद्राची मदत घेतली. इंद्र प्रचंड सैन्य घेऊन चंद्राशी युद्ध करण्यास सरसाव. चंद्र ही बातमी ऐकून असुरांचे गुरु शुक्राचार्यांची मदत घेतो आणि युद्ध सुरू होतं. युद्धात चंद्राची सरशी होत असते. तेव्हा नारद मुनी बृहस्पतींना ब्रह्मदेवाकडे जायचा सल्ला देतात. नारद मुनी चंद्राला पण बृहस्पती ब्रह्मदेवाकडे जाणार याची माहिती देतात. हे ऐकून चंद्र घाबरतो. तो ब्रह्मदेवाकडे जातो आणि तारा त्यांच्या हवाली करतो. ब्रह्मदेव ताराला बृहस्पतींकडे परत पाठवतो. काही काळानंतर तारा एका बाळाला जन्म देते. त्याचं नाव उद्धव. त्या मुलाचं चंद्राशी साधर्म्य असतं. त्यामुळे ही चंद्राची संतती बृहस्पती चंद्राकडे सोपवतात. चंद्राच्या राजघराण्याची भरभराट होते. याच राजघराण्यात परशुरामाचा पिता जमदग्नीचा जन्म होतो. काही काळानं जमदग्नीचा सुंदर रेणुकेशी विवाह होतो आणि त्यांना चार पुत्र होतात. त्या काळात क्षत्रिय फारच बलवान झाले होते. त्यांनी पृथ्वीवर धुमाकूळ घातला. त्यामुळे पृथ्वी देवता फार त्रासलेली होती. असहाय्य झाल्यामुळे पृथ्वी श्रीहरी विष्णूकडे गेली. प्रणाम देवाधिदेवा. देवी, चिंताग्रस्त दिसतीस. काही त्रास? देवा, आपण पृथ्वीचे रक्षण करते आहात. तुम्हाला क्षत्रियांनी मांडलेल्या उच्छादाची, जनतेला दिलेल्या त्रासाची कल्पना असेलच. क्षत्रियांनी घातलेल्या धुमाकुळाची आम्हास पूर्ण कल्पना आहे. भगवान, मी हा त्रास सहन नाही करू शकत. संपूर्ण पृथ्वी तलावर रक्तपात सुरू आहे.
दर दिवशी निरपराध लोकांची हत्या होत आहे. मी त्यांची दुःख नाही सहन करू शकत. भगवान, आता तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. माझी अवतार घेण्याची वेळ समीप आली आहे. चिंता करू नकोस, मी लवकरच तुम्हाला संकटातून मुक्त करीन. मी आपली प्रतीक्षा करेन. याचा अर्थ तुम्ही बराच काळ दूर राहणार. विश्वाचे रक्षण करणे हे तर आमचे कर्तव्यच आहे, त्यामुळे इथून दूर जाण्याचे दुःख तर सहन करावेच लागेल. महर्षी जमदग्नी आपल्या आश्रमात आपली पत्नी आणि मुलांच्या बरोबर अत्यंत कष्टात जीवन व्यतीत करत होते. खाण्यापिण्याची ददात होती. पिताश्री, आमच्यासाठी खाऊ आणलात? बाळानो, तुम्ही काय खाल्लं नाही? माता म्हणाली तुम्ही काहीतरी घेऊन याल. घरी काहीच नाही, आम्ही उपाशीच आहोत. काय हे, मी माझ्या कुटुंबाचे पोट सुद्धा भरू शकत नाही. जा पुत्रानो, काही काळ खेळा, मी तुमच्यासाठी खाण्याचा बंदोबस्त करतो. ठीक आहे पिताश्री. तुझ्या अशा दुःखी बसण्याचं मला वाईट वाटत. मी उपाशी राहू शकते, पण मुलांनी खायला मागितल्यावर मी काय करू? मला याचा फार त्रास होतो. मी ही समस्या कायमची संपून टाकतो. पण कशी? ब्रह्मदेवाकडे याचे उत्तर मिळेल. मी ब्रह्मदेवाला विनंती करतो, तो आपले सगळे त्रास दूर करेल. लवकर जा, मला नाही वाटत मुलं जास्ती काळ उपाशी राहू शकतील. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. वत्सा, मी प्रसन्न आहे. कुठलाही वर माग. देवा, माझ्या घरी पत्नी आणि चार मुले आहेत, पण मी त्यांचे पोटही भरू शकत नाही. मी ब्राह्मण आहे आणि मी माझ्या मुलाबाळांसाठीही काही करू शकत नाही. दया करा माझ्यावर, मला मदत करा देवा. तुझ्या साऱ्या इच्छा पूर्ण होतील. ही कामधेनू, ही घरी घेऊन जा. ती तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करेल. आणि लक्षात ठेव, तुझ्या पत्नीच्या पोटी भगवान विष्णूचा अवतार वाढतो आहे. मी खरोखरच भाग्यवान आहे देवा. आपले सगळे त्रास दूर झालेत. तुझ्या मनात कदाचित शंका असेल की ही गाय आपले त्रास कसे दूर करेल, पण ही साधी गाय नसून कामधेनू आहे. ब्रह्मदेवाने दिली आहे, ती आपली कुठलीही इच्छा पूर्ण करेल. कुठलीही? हो. मला खूप भूक लागली आहे, आम्ही उपाशी आहोत. बाळानो, तुम्हाला हवं ते मागा. मला लाडू. मला ताजी फळे. मला वरण भात. ब्रह्मदेवानी आपल्यावर दया केली. मी मुलांना एवढं आनंदी कधीच पाहिलं नव्हतं. कामधेनू असेपर्यंत आपल्याला काहीही कमी पडणार नाही. मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली नाही. आपण अगोदरच त्रासत होतो आणि मला तुमचा त्रास वाढवायचा नव्हता, पण आता मी आनंदाने सांगते. तू आणखी एका मुलाला जन्म देणार आहेस. आपणास कसं ठाऊ? ब्रह्मदेवानी सांगितले, तुझ्या पोटी जन्माला येणारा पुत्र भगवान विष्णूचा अवतार असेल. आपण खरंच भाग्यवान आहोत. आपण त्याचे नाव राम ठेवू. लवकरच भूमिदेवीला दिलेल्या वचनाप्रमाणे भगवान विष्णूंनी अवतार धारण केला, तो जमदग्नी आणि रेणुकेच्या पाचव्या पुत्राच्या रूपात. त्याचं नाव त्यांनी ठेवलं राम. राम अतिशय हुशार होता. तो जसजसा मोठा होत गेला, त्यानं
सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास केला आणि त्याबरोबरच तो धनुर्विद्येचं शिक्षण घेऊ लागला. राम आपल्या मोठ्या बंधूंपेक्षा ताकदवान होता. त्यानं शंकराची उपासना करून त्यांना प्रसन्न केलं. ॐ नमः शिवाय, 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 ॐ नमः शिवाय. पुत्रा, तू विष्णूचा अवतार आहेस, त्यामुळे तू फक्त आठवण केली तरी मिळणारच. मग तुला तप करण्याची काय गरज? देवा, मी मनुष्य रूपात जन्म घेतल्याने मला इथले नियम पाळावेच लागतील. सांग, तुला कोणता वर हवाय? माझ्या अवताराचा हेतू पूर्ण करण्यासाठी मला शक्ती हवी, जी फक्त तुम्हीच देऊ शकता. या परशुमुळे तू प्रत्येक युद्धात विजयी होशील. हा कायम तुझ्याकडे ठेव, मग तुला कोणीही हरवू शकणार नाही. तुझ्या या परशुमुळे तू प्रसिद्ध होशील व सर्व तुला परशुराम म्हणून ओळखतील. प्रणाम भगवन. तथास्तु. कार्तवीर्य अर्जुन नावाचा शक्तिमान क्षत्रिय राजा होता. त्याला ब्रह्मदेवाकडून अद्भुत शक्ती मिळाली होती आणि बरं का, त्याला हजारो हात होते. एकदा त्याच्या सैन्याचा तळ रेवा नदीच्या काठावर होता. त्याचं सैन्य घोडदळ, पायदळ आणि अनेक नोकरा चक्रांनी भरलेलं होत. अर्जुन नदीत स्नान करताना आपल्या हजार हातांनी तिचा प्रवाह थांबवायचा, त्यामुळं नदीचा प्रवाह विरुद्ध दिशेनं वळायचा. त्याच वेळी रावणानं नदीच्या दुसऱ्या काठावर आपल्या सैन्याचा तळ ठोकला होता. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानं रावणानं त्याचं कारण शोधायला आपले दूत पाठवले. दूतांकडून त्याला अर्जुनाची कहाणी कळली. संतापून रावणानं अर्जुनाला युद्धाचं आव्हान दिलं. रेवा नदीच्या किनारी घनघोर युद्ध सुरू झालं. रावणाचा पराभव झाला आणि त्यांनी तिथून तळ हलवला. विजय अर्जुन आणि त्याच्या सैन्यानं आपल्या राज्याच्या दिशेनं प्रवास सुरू केला. हा प्रवास त्यांना जमदग्नीच्या पवित्र भूमीतून करायचा होता. काळजी घ्या मुलांनो, सूर्यास्तापूर्वी घरी परत या. आई, काळजी करू नकोस, मी आहे ना. त्याचीच तिला काळजी वाटतेय. स्वतःला हुशार समजतोस. तुझ्यापेक्षा तरी नक्कीच तू. राम, स्वतःला आवर, रागाला आवर घाल. मग त्याला माझी थट्टा करू नको म्हणून सांगा. अरे, मी फक्त तुझी गंमत केली. बर, झालं ते झालं. आता त्वरित जंगलात जा आणि अग्नीसाठी लाकडे घेऊन या. मला वाटतं ही जागा ठीक आहे. हा महान तपस्वी जमदग्नी ऋषींचा प्रदेश आहे. या पवित्र भूमीत आपले स्वागत आहे. हे क्षत्रिय राजे कार्तवीर्य अर्जुन, आम्ही आमच्या राजधानीच्या दिशेने जात आहोत. आम्ही इथे विश्रांती घेऊ इच्छितो. आपले स्वागत आहे. मी तुम्हाला गरजेपुरते अन्नही देईन. एवढ्या मोठ्या सैन्यासाठी आपण अन्न द्याल? थट्टा करताय काय? हे राजन, माझ्याकडे पवित्र गाय कामधेनू आहे, जी मला ब्रह्मदेवाने दिली आहे. ती तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करेल. कामधेनू? ओ, ही गाय तर अद्भुत आहे. खरंच महाराज, माझाही विश्वास बसत नाही.
कशी वस्तू राजाकडेच असायला हवी, नाही का? का नाही महाराज? मग बोलवा त्या ब्राह्मणाला. महाराज, आपण समाधानी तर आहात ना? फारच. खरं तर तुमच्या आदरात येथ्याबद्दल मी तुम्हाला सोने चांदी भेट देणार आहे. एका ब्राह्मणासाठी हे सर्व व्यर्थ आहे. मग तुम्हाला तुमच्या त्या गायीची तरी काय आवश्यकता? मी काही समजलो नाही. महाराजांना ही कामधेनू हवी आहे. नाही नाही, या बदल्यात मी तुम्हाला हवं ते देईन. ती गाय मला ब्रह्मदेवाने दिली आहे, ती मी कुणालाही देऊ शकत नाही. या जगात मी सर्वश्रेष्ठ आहे. माझ्या नाराजीची किंमत तुला मोजावीच लागेल. राजन, मी केवळ तुम्हाला मदत म्हणून हे सर्व केलं. तुम्ही फार चुकीचं वागताय. तुझ्या म्हाताऱ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. या कामधेनूला घेऊन आपण आपल्या राज्यात निघून जाऊया. बघूया आपल्याला कोण अडवत आहे ते. जमदग्नी कार्तवीर्य अर्जुनाच्या हट्टापुळे हतबल झाले. त्याच वेळी परशुराम आपल्या बंधूंसोबत घरी परत आला. पिताश्री, काय झालं? तुम्ही दुःखी दिसताय. माते, तू का रडतीयस? सांग ना. ते आपली कामधेनू घेऊन गेलेत. कोण होते ते? कार्तवीर्य अर्जुन आणि त्याचे सैन्य. मी त्यांना उद्ध्वस्त करेन. थांब रामा, ते शक्तिमान आहेत. आपण त्यांचे काहीच करू शकत नाही. महाराज, जमदग्नींचा पुत्र परशुराम आला आहे. त्याला त्याची गाय परत हवी आहे, नाहीतर तो युद्धाला तयार आहे. एकटा मनुष्य माझ्याशी आणि माझ्या सैन्याशी युद्ध करणार? चार अक्षहिणी सैन्य पाठवणे, त्याचा सर्वनाश करा. परंतु महाराज, एका व्यक्तीशी युद्ध करण्यासाठी इतकं सगळं? एका अक्षहिणी सैन्यात कित्येक हजार सैनिक, घोडे, रथ आणि हत्ती असतात. तेव्हा एका माणसासाठी इतकं सगळं व्यर्थ वाया घालवण्यासारखं नाही का? कार्तवीर्य अर्जुना, लढण्यास तयार हो. परशुराम आणि कार्तवीर्य अर्जुन यांचं घनघोर युद्ध झालं. त्यात कार्तवीर्य अर्जुनाच्या सैन्याचा पराभव झाला आणि कार्तवीर्य अर्जुन मृत्यू पावला. अशा रीतीनं परशुरामानं कामधेनू परत आपल्या आश्रमात आणली. प्रणाम पिताश्री. मी अर्जुन आणि त्याचे सैन्य नष्ट करून कामधेनू परत आणली. तू राजाला ठार मारलेस? हो, दुसरा मार्गच नव्हता. पुत्रा, राजाला मारणे हे महापाप आहे. पण तो जुलमी राजा होता. यात काहीच शंका नाही की त्याने अपराध केले.
पण आपल्या धर्मग्रंथाप्रमाणे ते पाप आहे. त्याच्या हातून पाप झालंय, पण यातून काही मार्ग आहे का? त्याला एक वर्ष तीर्थयात्रेला जावे लागेल, तरच त्याला यातून मुक्ती मिळेल. पिताश्री, आपल्या इच्छेनुसार मी तीर्थयात्रेला जातो व प्रायश्चित्त करतो. प्रणाम. प्रणाम बंधू. राजाच्या हत्येचं प्रायश्चित्त म्हणून परशुरामानं जगभर प्रवास केला. अनेक तीर्थस्थानांना भेटी दिल्या, अनेक मंदिरांमध्ये जाऊन देवदर्शन घेतलं. पाहता पाहता वर्ष संपलं, तो परत आपल्या आश्रमाच्या पवित्र भूमीत परतला. त्याला पाहून सगळ्यांना खूप खूप आनंद झाला. पुत्र परशुरामा. परशुरामा. पिताश्री. माते. एके दिवशी रेणुका नदीवर स्नानाला गेली. नदीत स्नान करत असताना तिला एका सुंदर आणि दिव्य पुरुषाचं दर्शन झालं. ती त्याच्यावर मोहित झाली. पुरुष किती सुंदर आहे, अगदी परिपूर्ण. एवढा देखणा पुरुष, याच्या बरोबर जायला माझी पूर्ण तयारी आहे. पण मी असा विचार करू कशा शकते? मी एक ऋषीपत्नी असून माझ्या मनात असे विचार येऊ कसे शकतात? हे पाप आहे. ही सर्व घटना महर्षी जमदग्नींनी आपल्या अंतर्ज्ञानाने जाणली आणि ते क्रोधित झाले. हे दुष्ट स्त्री, तू पापी आहेस. या पवित्र स्थानी तू परत का आलीस? पतिदेव, मला क्षमा करा. तुला जिवंत राहण्याचा अधिकारच नाही. मला क्षमा करा. या स्त्रीला त्वरित ठार करा. मी माझ्या आईला मारू ते कसं शक्य आहे? तुमच्या पैकी कुणीतरी हे काम करा. पण तिचा काय अपराध आहे? प्रश्न विचारू नका, माझी आज्ञा पाळा. आम्ही हे कसं करू शकतो? ती आमची आई आहे. परशुराम. पिताश्री. मी तुला या स्त्रीला ठार मारायची आज्ञा देतो. तू तुझ्या बंधूंना पण ठार कर, ज्यांनी माझी आज्ञा पाळली नाही. मी तुमच्या आज्ञेचं पालन केलं पिताश्री. मी तुझ्यावर प्रसन्न आहे परशुरामा. तू कुठलाही प्रश्न न विचारता माझ्या आज्ञेचं पालन केलंस. पिताश्रींच्या आज्ञेपेक्षा मोठा मंत्र या जगात नाही. तू खरंच महान आहेस परशुरामा. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला हवा तो वर मागून घे. मला माता व बंधूंपेक्षा काहीही महत्वाचं नाही. त्यांना परत जिवंत करा पिताश्री. आणि हा सर्व प्रसंग त्यांच्या स्मरणात राहता कामा नाही, कारण तसं झालं तर ते माझ्यावर प्रेम करणार नाहीत. कार्तवीर्य अर्जुनाच्या वधामुळे त्याचे पुत्र सुडाच्या भावनेने जळत होते. महाराजांच्या निधनाला वर्षापेक्षा अधिक काळ झाला. पण पिताश्रींच्या वधाचा विसर कसा पडेल? एवढा शूर योद्धा एका सामान्य माणसाने ठार केला. हा आपल्या राज्यावरील कलंक आहे महाराज. पण आपल्या हाती काहीच नाही. परशुराम म्हणजे एका माणसाची सेना, त्याच्या विरुद्ध जिंकण्याचा मार्गच नाही. तुमचे पिताश्री त्याला पराभूत करू शकले नाही. तुम्ही तो विचार सोडून द्या. पण मी ते विसरू शकत नाही. मला त्यांच्या वधाचा बदला घ्यायचाच आहे. यावर काहीतरी मार्ग असेलच महाराज. माझं ऐका,
भूतकाळ विसरा आणि राज्य कारभारावर आता लक्ष द्या. या सर्व गोष्टी आम्हाला कळत नाही असं वाटतं का तुला? पण आम्हाला सूड घ्यायचं आहे. मला तसं नव्हतं म्हणायचं. ते सगळं ठीक आहे, पण सूड कसा घ्यायचा? महाराज, अहो परशुरामाने जे केलं ते आपल्या पित्यासाठी. पित्याच्या आज्ञेप्रमाणे त्याने एक वर्ष तीर्थयात्राही केली. तो आपल्या परिवारासोबत आज आनंदात आहे. त्याच्या आनंदाचे कारणच नष्ट करा. पण कसं काय? त्यांनी आपल्या पित्याचा वध केला, आपण त्याच्या पित्याचा वध करू. योग्य तेच बोललास बंधू. या अगोदरच आपण हा विचार का नाही केला? महाराज, हा विचार सोडून द्या. अहो, एका म्हाताऱ्या ऋषीची हत्या करून काय मिळणार? जे दुःख आम्ही भोगतोय तेच परशुराम भोगेल. अहो, पण या जमदग्नींचा काय दोष? हाच कि तो परशुरामाचा पिता आहे. एक दिवस परशुराम आपल्या बंधूंसोबत जंगलात लाकडं तोडायला गेला असताना कार्तवीर या अर्जुनाच्या पुत्रांनी कपट करून महर्षी जमदग्नींचं शिर धडा वेगळं केलं. आणि परशुरामाची आई रेणुका दुःखाती रेकानं आक्रोश करू लागली. त्यांच्या या कृत्यामुळे परशुराम पेटून उठला. माझ्या आईचा आक्रोश मी कधीही विसरू शकत नाही. क्षत्रियांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळायलाच हवी. अर्जुनाचे पुत्र राजवाड्यात विश्रांती घेत असतानाच परशुरामाने त्यांच्या राज्यात प्रवेश केला. परशुरामाने प्रथम त्यांच्या सैन्याला संपवलं. त्याला थोपवणं कुणाला शक्य नव्हतं. अर्जुनाचे पुत्र तर त्याची बरोबरी करू शकत नव्हते. परशुरामानं त्यांना दया माया न दाखवता ठार केलं. परशुरामाची कामगिरी पार पडेपर्यंत संपूर्ण राज्यात अतोनात रक्तपात झाला. आपल्या वडिलांचं शिर घेऊन तो घरी परतला.
शीर धडावर ठेवून त्यानं आपल्या पित्याच्या चितेला अग्नी दिला. चितेच्या अग्नीबरोबरच परशुरामाचा संताप वाढत होता. त्यानं क्षत्रिय वंशावर जोरदार हल्ला चढवला. क्षत्रियांची राज्य मागून राज्य जिंकीत क्षत्रियांचा वंश नष्ट करत होता. एकवीस वेळा त्यानं क्षत्रियांच्या रक्ताचा अभिषेक भूमिदेवीला केला. भूमिदेवीला संकटमुक्त करून तो महेंद्र पर्वतावर गेला आणि तपश्चर्येला बसला. त्याच वेळी भगवान विष्णूंनी त्यांचं कार्य पूर्ण झाल्यानं त्याच्या शरीराचा त्याग केला. त्याच्या शरीरातून दिव्य ज्योत बाहेर पडली व अवकाशात विलीन झाली. विष्णूचा अवतार संपून परशुराम सप्तऋषींमध्ये प्रसिद्ध पावला. नंतर त्रेतायुगात विष्णून राजा दशरथाच्या कुळात रामाच्या रूपात जन्म घेतला. विश्वामित्राच्या मार्गदर्शनानं त्यानं त्राटिका राक्षसिणीला ठार केला आणि तो सीता स्वयंवरासाठी मिथिलेत पोहोचला. भगवान शंकराचं धनुष्य मोडण्याचं धाडस केलंय, त्याला याची शिक्षा मिळायलाच हवी. भगवान शंकराचं धनुष्य मोडण्याचं धाडस तूच केलंस का? हो. म्हणजे तू स्वतःला फार शूर समजतोस. आता बघू तू हे धनुष्य मोडतोस काय. श्री विष्णूंचे धनुष्य आहे हे. जर तू हे मोडलेस तर तुला माझ्याशी युद्ध करावं लागेल. प्रणाम भगवान. देवा मला क्षमा करा, मी आपल्याला ओळखू शकलो नाही. भगवान तुझ्या कणाकणात मी आहे. यापुढे सप्तऋषींमध्ये तू ओळखला जाशील. प्रणाम. एक दिवस महारथी कर्ण आपला मित्र दुर्योधनाकडे आला
बोल मित्रा, मी तुझ्यासाठी काय करू शकतो? अर्जुनाला पराभूत करण्याचा मार्ग शोधावा लागेल. पण मी असताना तू कसली काळजी करतोयस? तरी सुद्धा अर्जुनाला कमी लेखून चालणार नाही. मला वाटतं तू परशुरामाकडून काही विशेष शस्त्रांचा वापर शिकून घे, ज्याने आपण अर्जुनाचा पराभव करू. पण मित्रा, परशुराम क्षत्रियांना धनुर्विद्या शिकवत नाही. तू सांग की मी क्षत्रिय नसून ब्राह्मण आहे. काय मी खोट बोलू? मित्रा, माझ्यासाठी हे तुला करावं लागेल. दुर्योधनाच्या सांगण्यानुसार कर्णाने खोट बोलून परशुरामाचं शिष्यत्व स्वीकारलं. परशुरामानं कर्णाला धनुर्विद्येचं विशेष ज्ञान दिलं आणि कर्णाने सुद्धा धनुर्विद्येत प्राविण्य मिळवलं. उत्तम, तू खरंच शूर व हुशार विद्यार्थी आहेस. आपल्या आशीर्वादामुळेच मला ही विद्या प्राप्त झाली गुरुदेव. कल्याण मस्तू. एक दिवस परशुरामांनी कर्णाची परीक्षा घेण्यासाठी एक युक्ती साधली. काय तू क्षत्रिय तर नाहीस? ब्राह्मण या वेदना सहन करू शकत नाहीत. तू क्षत्रियच असणार, मला सत्य सांग. होय गुरुदेव, मी क्षत्रियच आहे. क्षमा करा गुरुदेव, मला तुमच्याकडून धनुर्विद्येचे ज्ञान मिळवायचे होते म्हणून मी तुमच्याशी खोट बोललो. पण मला ठार मारून आपण पापाचे धनी होऊ नका गुरुदेव. मी तुला शाप देतो, ऐन प्रसंगी तुला सर्व विद्यांचा विसर पडेल. दया गुरुदेव, दया. त्यासाठीच तुला ठार मारले नाही. दूर हो माझ्या नजरेसमोरून. भगवान विष्णूंनी त्यांचं कार्य पूर्ण झाल्यानं त्याच्या शरीराचा त्याग केला. त्याच्या शरीरातून दिव्यज्योत बाहेर पडली व अवकाशात विलीन झाली. विष्णूचा अवतार संपून परशुराम सप्तऋषींमध्ये प्रसिद्ध पावला.